ऊस वाहतूक करणाऱ्या रिकामा टँकर खाली चिरडून रोहित पुंड या शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना नेवासे शेवगाव राज्यमार्गावरील कुकाणा इथं घडली. त्यावेळी संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन देखील केलं आहे. शेवगाव नेवासा रोडवर जागोजागी अतिपावसामुळे भले मोठे खड्डे पडलेत. वेळोवेळी विविध संघटना ग्रामस्थ यांनी प्रशासनाचं लक्ष वेधलं, परंतु कार्यवाही मात्र झाली नाही. त्यातच कारखाने सुरू झाल्यानं ऊस वाहतूक करणारे त्यातच कारखाने सुरू असल्याने ऊस वाहतूक करणारे डबल ट्रॉलीचे ट्रॅक्टर दरवर्षी अनेकांचे बळी घेतात. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि परिवहन कार्यालयाचं दुर्लक्ष यामुळे अपघातात वाढ होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.